नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज आपले ला मी आपल्याला संग्राम आजोबा यांचा अनुभव सांगणार आहे आजोबा म्हणतात मी व्यवसायाने सुतार आयुष्यभर माझ्या या हातांनी मन लावून लोकांसाठी इतके देवघर बनवले की त्याची गिनती करता येणार नाही मला माझ्या त्या कामातूनच दोन वेळची भाकरी मिळत होती म्हणून मी नेहमीच परमेश्वराचे आभार मानत असे परंतु जसे जसे वय वाढत गेले तसतसे शरीर साथ देत नव्हते आता माझ्याकडून काही काम होत नव्हते त्यामुळे पुढे म्हातारपण कसे जाणार ह्याची चिंता वाटत होती मग मी माझ्या गजानन महाराज यांच्या दर्शनास शेगाव येथे गेलो तेथे महाराजांसमोर हजेरी लावली व त्यांना माझे दुःख सांगितले शेगावला मंदिरातून बाहेर पडताना माझे लक्ष रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका व्यक्तीकडे गेली ते व्यक्तीला दोन्ही हात नव्हते तरीही तो इतक्या उन्हातानात बसून जगण्यासाठी धडपड करत होता त्याने एक इलेक्ट्रॉनिक वजनकाठा ठेवून येणारे जाणारे लोकांना दोन रुपयात वजन करण्यासाठी विनवणी करत होता मी त्याच्याकडे पाहिल्यावर मला कळाले की महाराजानेच मला मुद्दाम त्या अपंग व्यक्तीची जगण्यासाठीची धडपड दाखवली मग आपोआपच माझ्यात नवे चैतन्य संचारले आणि मी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली आणि गजानन माऊली देखील मला आता माझ्या कामाचा भरपूर मोबदला देणारे ग्राहक माझ्याकडे पाठवत असतात मी देखील आता नवीन पद्धतीची इलेक्ट्रिक यंत्रे ह्याच्या सहाय्याने काम करतो त्यामुळे मला जास्त शारीरिक बलाची आवश्यकता लागत नाही खरंच गजानन महाराज तारक असेल तर लुळापांगडाही गड चढेल जय गजानन श्री गजानन गण गण गन, गणात गन, बोते आजोबा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना आजोबांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता मी तुमच्याबरोबर एक छोटीशी कथा शेअर करणार आहे जी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या वाचण्यात आली आहे आणि मला खूप आवडली म्हणून मी तुमच्याबरोबर देखील शेअर करत आहे त्याचं टायटल आहे दान एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरायला बाहेर पडले वाटेत त्यांना एक माणूस भीक मागताना दिसला अर्जुनाला त्याची दया आली आणि त्यांनी त्याला सुवर्णमुद्रांनी भरलेले एक पोते दिले या अचानक धन लाभाने तो माणूस अतिशय प्रसन्न झाला मनात आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला पण त्याचे दुर्भाग्य त्याच्यासोबत सोडायला तयार नव्हते वाटेत चोरांनी त्याला अडवले आणि सुवर्णमुद्रणी भरलेले ते पोते चोरून घेऊन गेले तो मनुष्य दुःखी मनाने आपल्या चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला अर्जुनाला जेव्हा तो भीक मागताना दिसला तेव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले सर्व हकीकत ऐकल्यानंतर अर्जुनाला त्याची दया आली आणि त्याला एक मौल्यवान माणिक दिले ते घेऊन तो घरी पोहोचला त्याच्या घरात एक जुने मडके होते त्याचा वापर गेले कित्येक दिवसात झाला नव्हता चोरीच्या भीतीने त्याने ते माणिक त्या मडक्यात लपवून ठेवले अजूनही त्याचे दुर्भाग्य त्याचीच सोबत सोडायला तयार नव्हते दमल्यामुळे त्याला गाड झोप लागली त्याचवेळी त्याची पत्नी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती वाटेत धक्का लागून तिचे मडके फुटून गेले तिने विचार करून घरी असलेले जुने मडके घेऊन पाणी भरायला नदीवर गेली मडके स्वच्छ धुऊन चांगले पाणी भरून घरी आली माणिक पाण्यात पडले माणसाला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला अर्जुन आणि श्रीकृष्णाला जेव्हा तो भीक मागताना दिसला तेव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले सर्व हकीकत ऐकल्यानंतर त्यांना वाटले की याच्या नशिबात सुख नाही आपण काहीतरी करूया की जेणेकरून हा यातून बाहेर पडेल आता यापुढे देवाची कृपा सुरू झाली श्रीकृष्णाने त्या माणसाला दाणात फक्त दोन रुपये दिले अर्जुन म्हणाला प्रभू मी दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि माणिक या माणसाचे दारिद्र्य घालवू शकले नाही तर या दोन रुपयांनी काय होणार हे ऐकून श्रीकृष्ण फक्त हसले आणि अर्जुनाला त्या माणसाच्या मागावर जायला सांगितले तो माणूस चालत चालत विचार करू लागला की दोन रुपयात धड एका माणसाचे जेवण पण होत नाही आणि देवाने असे कसे केले ही देवाची कसली कृपा चालत असताना त्याची नजर एका मासेमाऱ्यावर गेली त्याच्या जाळ्यात एक छोटा मासा तडफडत होता माणसाने विचार केला की दोन रुपयात आपले पोट भरणार नाही पण या माशाचा जीव वाचू शकतो सौदा करून त्याने दोन रुपयात तो मासा विकत घेतला त्याला आपल्या कमंडलूत घेतले त्यात पाणी भरले आणि त्याला नदीत सोडायला निघाला प्रभूची लीला पहा माशाच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडले निर्धन माणसाने ते पाहिले तर काय आश्चर्य माशाने गिळलेला तोच माणिक होता तो की जो त्याने मडक्यात ठेवला होता तो माणूस आत्यंदाने ओरडू लागला सापडला सापडला नेमका त्या बाजूने तो चोर चालला होता ज्याने त्याच्या सुवर्णमुद्रा लुटल्या होत्या त्याने माणसाला सापडला सापडला असे ओरडताना पाहिले चोर घाबरला चोराने विचार केला की याने मला ओळखले आहे आणि आता हा राजाकडे माझी तक्रार करील घाबरून त्याने चोरलेल्या सर्व सुवर्ण मुद्रा त्याला परत आणून दिल्या आणि क्षमा मागू लागला हे पाहताच अर्जुनाने श्रीकृष्णाला नमस्कार केला अर्जुन म्हणाला जे काम पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक करू शकले नाही ते आपल्या दोन रुपयांनी करून दाखवले श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत जेव्हा तू पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक त्याला दिलेस तेव्हा त्याने फक्त स्वतःचा विचार केला पण दोन रुपये दिल्यानंतर त्याने दुसऱ्याचा विचार केला म्हणून जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करतो दुसऱ्याचे भले करतो तेव्हा आपण देवाचे काम करतो आणि तेव्हा देव आपल्यासोबत असतो या कथेचे तात्पर्य असे आहे की दान घेण्यात वाटणारे सुख हे क्षणिक असते परंतु दान देण्याने जे सुख प्राप्त होते ते, ते जीवनभर पुरत असते तर ही सुंदरशी कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटद्वारे देखील नक्की कळवा आता वेळा हे प्रश्न म्हणजे शेथील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आजचा प्रश्न असा आहे की चिंचोली गावच्या कोणत्या ब्राह्मणास महाराजांनी सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली त्यांचं नाव सांगा आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे उत्तर आहे संतोष भारती कुमार आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं संजीवनी बांगड दोन मुग्धा पाटील तीन रजनी सागळे चार वानखेडे पाच संगीता बाविस्कर सहा कुसुम पडवळ सात सुरेश तिबडेवाल आठ मंगला टिकले नऊ अजय दहा अशोक ओसावार, अकरा वैशाली देशमुख बारा गायत्री चकाते तेरा रेखा अहिरराव चौदा रामदास रायबोले पंधरा रमेश काळे सोळा वैभव बोंडे सतरा प्रज्ञा एरंडे अठरा कृतिका गालिंदे एकोणीस उर्मिला दामले वीस माणिक उद्गीकर एकवीस जया आंधळे बावीस विश्वास बनसोड तेवीस सौपुष्पा बनसोड चोवीस संगीता कासार पंचवीस राजेश फरांदे सव्वीस सुवर्णा शिंदे सत्तावीस प्रमोद क्षीरसागर अठ्ठावीस रविकिरण सौंदनकर एकोणतीस संगीता शिंदे तीस माधव शंकर जोशी एकतीस राजेश मुराठे तेहतीस गजानन मेहरे चौतीस शिल्पा किचन पस्तीस सीमा पाटील छत्तीस शीला राऊत सदतीस बपिता भुरखंडे अडतीस मीनाक्षी महाजन एकोणचाळीस ज्योत्ना जाधव तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तर देत राहा त्याचबरोबर आजोबांचा आजचा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील मंजुशीमध्ये सहभाग घेऊ शकता प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे मग आपण तो प्रश्न आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या नावासहित सांगणार आहोत आणि तुम्हाला जर का तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गन, गण गन, गणात बोते